परंडा तालुक्यातील 72 ग्रामपंचायतींचे शिपाई, पाणी पुरवठा कर्मचारी असे एकूण 125 कर्मचारी यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन परंडा पंचायत समिती कार्यालयासमोर दिनांक 18 डिसेंबर पासून सुरू करण्यात आले होते. 20 डिसेंबर पर्यंत ते सुरू होते. परिणामी ग्रामीण भागातील पाणी पुरवठा व स्वच्छतेचा प्रश्न आवासून उभा राहणार आहे. आज मोर्चाद्वारे हलगी वाजवत व घोषणाबाजी करत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी सुरू करणे, उपदान लागू करणे, वेतन लागू करणे, भविष्य निर्वाह निधीची रक्कम या कार्यालयात किमान वेतन लागू करणे व वेतनासाठी वसुलीची अट रद्द, सुधारणा करणे, जिल्हा परिषद सेवेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून एकूण रिक्त पदाच्या 10% वर्ग 3 व 4 पदावर नियुक्ती करणे, ऑगस्ट 2020 ते 2022 पर्यंत थकीत वेतन तात्काळ अदा करणे, 25 एप्रिल 2007 पासूनचा राहणीमान भत्ता अदा करणे आदी मागण्यांसाठी तालुक्यातील 72 ग्रामपंचायतींचे शिपाई बसले होते. यावेळी गोकुळ वाघमोडे अध्यक्ष ग्रामपंचायत कर्मचारी संघटना परंडा तालुका, गणेशगिरी उपाध्यक्ष राजाराम जाधव, सचिव सुहास खराडे, लक्ष्मण उकरडे, दशरथ यशवंत, गणेश राऊत, श्याम मसळकर यांच्यासह संबंधित कर्मचारी उपस्थित होते.